मित्रांनो, तुझेचे मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिहू आता सर्व गोष्टींचा रूममध्ये बसून विचार करत असते की सुहानी मावशीने तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, त्यामध्ये वैदहीला मारल्याचा पुरावा तिने ठेवलेला असतो. मोनिकानेच वैदहीचा ॲक्सिडेंट केल्याचा सर्व पुरावा त्यामध्ये असतो. तर आता हे सर्व प्रसंग पिहूला आठवत असतात. सगुना आजीने वैदहीचं नाव का घेतलं हा सुद्धा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यामुळेच आता ती त्या गोष्टीचा सर्व विचार करत असते. तेवढ्यातच मोनिका तेथे येते. तर पिहू म्हणते, आंटी बाजूला उभं राहायचं. तेव्हा मोनिका म्हणते, असं का बोलतेस बाळा तू, बरं ठीक आहे मी बाजूला उभी राहते, पण त्या वैदहीचं खरं रूप तुला समजलं असेल ना. अगं चक्क मल्हारने सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि सगुण आजी म्हणाल्याप्रमाणे खरंच ती वैदही फ्रॉड आहे आणि तिने त्या हिऱ्यांसाठी मंजुळाचा खून केला असेल, ॲक्सिडेंट केला असेल, तुलाही असंच वाटतं ना. त्यावेळी पिहूचा त्यावर विश्वास बसत नाही. मग नंतर आता या सगळ्यामध्ये दोषी कोण आहे तर शुभंकर, असं मोनिका म्हणते. तेव्हा पिहू म्हणते, शुभंकर अंकल कसे? तेव्हा आता मोनिका म्हणते, अगं बघ, म्हणजे मला सगळ्यांनीच आता या परिस्थितीमध्ये अडकवलं आहे. शुभंकर 9 वर्ष USA होता आणि जेव्हा माझ्या पोटात तू होती तेव्हा तो मला USA सोडून गेला. मग यामध्ये अजून दोष कुणाचा आहे माहिती आहे का? तुझ्या आजी बाबांचा, म्हणजे इला राजाध्यक्ष आणि विक्रम राजाध्यक्षाचा. कारण सनीबरोबर मला त्यांनी लग्न करूच दिलं नाही. मला आता असं वाटतं शुभंकर इथे आलाय तो फक्त तुला घेण्यासाठी, पण तू त्याच्याजवळ जाऊ नकोस. आत्तापर्यंत मीच तुला सांभाळलं आणि मल्हारच तुझा डॅडा आहे. मल्हार तुझी किती केअर करतो तसा तो शुभंकर तुझी केअर करेल का? अगं मल्हार तुला खूप जीव लावतो, त्यामुळे तू अजिबात इथून कुठेही जायचं नाहीस. शुभंकरकडे तर अजिबात नाही, असं पिहूच्या मनात काही भी भरवून मोनिका तिच्या मनामध्ये सिंपती मिळवण्याचा खूप प्रयत्न करत असते. आणि स्वरा व वैदही किती खोटारडे आहे हे देखील तिच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न करते. तर आता दुसरीकडे वैदही जेलमध्ये असते. तेवढ्यातच शुभंकर तेथे तिला भेटायला येतो. त्याला पाहताच ती म्हणते, अहो तुम्ही मला भेटायला आलात? तेव्हा शुभंकर म्हणतो, हो मला स्वराने फोन केला होता, तेव्हाच मला तुमच्याबद्दल सर्व काही समजलं. असं म्हणून तुम्ही काळजी करू नका, मी आहे इन्स्पेक्टर तावडेंबरोबर, मी जरा बोलून येतो, असं शुभंकर आता म्हणतो. मी तुम्हाला जेलमधून नक्कीच सोडवेन. त्यावेळी आता वैदही म्हणते, मला स्वराला फोन लावून द्याल का जरा, मला बोलायचं आहे तिच्याबरोबर. तेव्हा ठीक आहे असं आता शुभंकर म्हणतो आणि तिला फोन लावून देतो. तर शुभंकर हा तावडेकडे जातो. इकडे आता स्वरा कॉल रिसीव करते. ते दाढीवले काका काय झालं? पण वैदहीचा आवाज येताच आता स्वराला रडू येतं. तेव्हा ती म्हणते, शुभंकर अंकल इथे मला भेटायला आले आहेत, त्यामुळेच मी त्यांना म्हटलं की मला फोन लावून द्या स्वराला. मामांनाही खूप वाईट वाटतं. ते म्हणतात, एवढे वर्ष झालं आई भेटली आणि लेकराजवळ 2 दिवससुद्धा नाही थांबली, आता तुझं लेकरू रडणार नाही मग काय करणार बिचार, असं म्हणून मामा हे स्वराच्या डोक्यावरून हात फिरवतात. त्यावेळी वैदही म्हणते, दादा आणि स्वरा तुम्ही अजिबात जीवाला घोर लावून घेऊ नका, मी या केसमधून नक्कीच बाहेर येईन आणि मग स्वरा मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. स्वरा म्हणते, आई तू लवकरात लवकर बाहेर ये. वैदही म्हणते, माझ्यावर दुसरं कोणी विश्वास ठेव अगर न ठेव, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? त्यावेळी स्वरा म्हणते, हो नक्कीच आहे, कारण मी तुझ्या मंजुळा मावशीला मारलेलं नाहीये, असं वैदही पुन्हा पुन्हा म्हणते. तो ॲक्सिडेंट माझ्यामुळे झालाच नाहीये. त्यावेळी निरंजन मामा म्हणतात, पुन्हा पुन्हा तू सविस्तरपणे सांगू नको, मी तुला चांगलाच ओळखतो वैदही. अगं इतक्या वर्षामध्ये तू साधा कुणावर हात सुद्धा उगरला नाहीस आणि मग तू का कुणाला मारशील? पुढे वैदही म्हणते, बाप्पा माझ्या स्वराची प्रार्थना नक्कीच ऐकीन, कारण माझ्या स्वराच्या प्रार्थनेमध्ये खूप ताकद आहे. आता ती समोर पाहते आणि म्हणते, दादा स्वरा मी पटकन फोन ठेवते, कोणीतरी आलंय. दहीला देखील स्वराची खूप आठवण येत असते. स्वरा समोर ती तसं दाखवत नाही. आता ती बाप्पाला प्रार्थना करते, माझ्या स्वराने आजपर्यंत खूप काही भोगलंय, अजून आता तिची परीक्षा बघू नकोस. दुसरीकडे मामा आता स्वराला विचारत असतात, स्वरा मला तर कळतच नाही, अगं इतकी वर्ष झालं मंजुळाला जाऊन पण त्या गट्टेवाडीच्या पोलिसांना पुरावा कसा सापडला नसेल, गाडी कुणाची होती, कोण चालवत होतं,
काहीतरी पुरावा सापडायला पाहिजे होता ना. त्यावेळी स्वराच्या हातात चटकन मनात येतं की मोनिकानेच त्या गाडीचा ॲक्सिडेंट केला होता आणि त्यामध्ये तेव्हा वैदही गेल्याचं समजलं होतं. ती वैदही नसून मंजुळा आहे हे सत्य देखील आता तिला समजतं. त्यावेळी स्वरा आता लगेच मामाला सांगते, मामा माझ्याकडे पुरावा आहे तो. तेच मी एक व्हिडिओ पाहिला होता, त्यात सुहानी आंटीने सांगितलं होतं की वैदहीचा ॲक्सिडेंट मोनिकाने केला आहे, पण आता ती वैदही आई नसून मंजुळा आई होती हे सत्य आपल्याला समजाने. हे सत्य सांगताच मामाला धक्का बसतो. ते म्हणतात हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे स्वरा. हा व्हिडिओ जर आपल्याला सापडला तर आपण वैदहीला कसंही सोडवू शकतो. स्वरा आता त्या गोष्टीचा विचार करत असते. तिने पिहूला शब्द दिलेला असतो, तुझं सिक्रेट आता माझ्याकडे आहे. मामा आता सारखे सारखे विचारू लागतात, अगं कुठे आहे तो व्हिडिओ सांग ना जरा. स्वराला खूप टेन्शन येतं की पिहूला जर याबद्दल समजलं तर तिला खूप वाईट वाटेल. म्हणून ती म्हणते, मामा एक प्रॉब्लेम आहे, मी पिहूला प्रॉमिस केलं होतं की मी तो व्हिडिओ कुणालाही दाखवणार नाही. ते मामा म्हणतात, अगं हा वैदहीच्या जिंदगीचा प्रश्न आहे. स्वरा म्हणते, हो तोच प्रश्न मलाही पडलाय, पण मी पिहूला कशी फसवू शकते मामा. आणि मनुका काकू तर मला म्हणाली त्यांनी तो ॲक्सिडेंट केलाच नाहीये. सुहानी मावशीने त्यांच्याकडून पैसे मिळवण्यासाठी आणि त्यांना घाबरवून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यावेळी निरंजन मामा आता शंका काढतात आणि म्हणतात, जर मंजुळाच्या ॲक्सिडेंटमध्ये मोनिका मॅडमची चूक नाही मग त्या एवढं घाबरतात तरी कशाला. तेव्हा स्वरा म्हणते, हो मामा तुमचं बरोबर आहे, मला तर असं वाटतंय काहीतरी गडबड आहे, आत्ताच मी तो फोन घेऊन येते. तो फोन शोधते त्यांच्या रूममध्ये. त्यावेळी मामा म्हणतात, असं तुला जाता येणार नाही कारण आता सर्व परिस्थिती बदलली आहे. त्यावेळी स्वरा म्हणते, नाही मामा आता काहीही करून माझ्या वैद्यही आईला मला सोडवायचं आहे म्हणून मी जातेच. असं म्हणून ती मोनिकाच्या रूममध्ये येते. तेथे आल्यानंतर इकडे तिकडे ती तो फोन शोधू लागते. तेवढ्या गादीखाली तो फोन शोधते, मग नंतर ती कपाटाजवळ जाते. कपाटात तिला एक फोन सापडतो, पण तो फोन तो नसतोच. ती म्हणते, हा फोन तर सुहानी मावशीचा नाही आहे. तेवढ्यातच पिहू तेथे येते आणि म्हणते, स्वरा अगं इथे काय करतेस तू. मोनिका देखील तिच्या पाठोपाठ असते. त्यावेळी स्वराला पुढे पाहून तिला तर शॉकच बसतो, कारण आता मंजुळाला नक्की कुणी मारलं हा व्हिडिओचं सत्य स्वरा शोधून काढत असते हे मोनिकाच्या लक्षात आलेलं असतं. मग आता पिहू म्हणते, कशाला आली होती स्वरा सांग ना अगं. त्यावेळी मोनिका म्हणते, मी सांगते अगं, त्या वैदहीचा का त्या मंजुळाचा ॲक्सिडेंट नक्की कुणी केला हे सत्य तिला शोधायचं असेल. आणि सुहानीचा मोबाईल होता ना, त्यामध्ये ते सत्य होतं, म्हणजेच ते खोटं सत्य आहे की तो ॲक्सिडेंट माझ्याकडून झाला आहे म्हणून. त्यानंतर सुहानी तर देवाघरी गेले, पण तो खोटा पुरावा सोडून गेली. त्यामुळे स्वराला असा संशय येत असेल की मीच तो ॲक्सिडेंट केला. आणि तोच मोबाईल शोधण्यासाठी स्वरा इकडे आली, पण स्वरा आता काहीच बोलत नाही. मोनिका म्हणते, पिहू आता तूच बघ की स्वरा आपल्यापासून किती सत्य लपवतीये. म्हणजे ही तो मोबाईल शोधण्यासाठी इथे आली पण आपल्याला काहीच बोलत नाही. अगं मला ब्लॅकमेल करण्यासाठी सुहानीने तो व्हिडिओ बनवला होता, आता पिहू तूच बघ. तिला त्या खोट्या व्हिडिओच्या सहाय्याने तिच्या वैदही आईला सोडवायचंय आणि तुझ्या मम्माला जेलमध्ये पाठवायचंय. त्यावेळी स्वरा म्हणते, मोनिका काकू तसं नाहीये, माझ्या आईला जेलमधून बाहेर काढायचंय आणि त्यासाठी मी काहीही करू शकते, पण मी तुमचं नाव कुठेही घेणार नाही. मी एकदा का आई बाहेर आली ना सर्वांना नक्कीच सांगेल की तो व्हिडिओ खोटा आहे. तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी सुहानी मावशीने तो व्हिडिओ बनवला होता, मी सांगते स्वतः. पण आता मोनिका ऐकायला तयारच नसते. ती स्वरा विरोधात आता पिहूचे कान भरवते. बघ पिहू, ह्या स्वराने मला अडकवण्याचा किती मोठा प्लॅन केलाय. तू तर म्हणते ना माझी स्वरा बहीण ही खूप चांगली आहे, ती सगळ्यांची काळजी घेते, ती कुणावर खोटे आरोप करत नाही. मग हे काय आहे आता पिहू, तूच तुझ्या डोळ्यांनी बघ. असं मोनिका साळसूतपणाचा आव पिहूच्या मनात जागा निर्माण करते. अगं पिहू, तुला एकदा तरी विचारायला हवं होतं की तो फोन कुठे आहे, पण तिने तुला विचारलं नाही. ती डायरेक्ट इकडे आली आणि तो फोन शोधायला लागली पिहू. त्यावेळी स्वरा म्हणते, नाही मनुका काकू तसं नाहीये. स्वरा आता रागातच म्हणते, मनुका काकू तसं नाहीये. त्यावेळी मोनिका म्हणते, तसंच आहे, तू त्या वैदहीचं इमोशनल बोलणं ऐकून मला यामध्ये अडकवतेस का? तुला तिनेच पाठवलंय ना तो फोन शोधायला. स्वरा म्हणते, तसं नाहीये. अगं पिहू माझं ऐकून घे. पिहू म्हणते, जर मम्मा म्हणतीये ना की तिने ॲक्सिडेंट नाही केला, मग नसेल केला, मम्मावर विश्वास ठेव जरा. आणि मला आता कुणाशीच बोलायचं नाहीये. असं म्हणून पिहू आता तिथून जात असते. त्यावेळी मोनिका म्हणते, अगं पिहू मी तुझ्यासाठी दूध आणलंय, घे ना पटकन. मग आता पिहू म्हणते, मला काहीच नको. ती तिथून जाते. त्यावेळी स्वरा आता रागातच मोनिकाकडे पाहू लागते. मोनिका मनातल्या मनात आता विचार करते की स्वरा तुला तो मोबाईल कधीच सापडू शकत नाही, कारण
कारण मंजुळा मर्डर केसमध्ये आता माझं नाव कोणीच घेऊ शकत नाही, कारण मी तो मोबाईलच जाळून टाकला आहे. इकडे स्वराही मामाकडे जाते. मामा विचारतात, काय ग सापडला का तुला तो मोबाईल? त्यावेळी स्वरा म्हणते, नाही सापडला तो फोन मला, कारण मनुका काकू तसं होऊच देणार नाही. मी त्यांच्या रूममध्ये गेले, इकडे तिकडे चेक केलं, पण मनुका काकू आणि पिहू या दोघीही तेथे आल्या. आणि मनुका काकूने माझ्या विरोधात पिहूला काहीही सांगितलं. त्या बिचाऱ्या पिहूचा सुद्धा गैरसमज झालाय. आता असं म्हटल्यावर मामा तिला शांत करतात आणि मिठी मारतात. दोघेही खूप रडत असतात. आता वैदहीला कसं सोडवायचं हाच प्रश्न त्या दोघांच्या मनात असतो. तेवढ्यातच तेथे क्षमा, विजय, आई हे तिघेही येतात. तेव्हा ते स्वराला म्हणतात, या लढाईमध्ये तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही आहोत तुमच्याबरोबर सर्वजण. विजय म्हणतो, शुभंकरने परांजपे वकिलांना सांगितलं आहे, ते वकील खरंच खूप चांगले आहेत आणि ते आपल्याला मदत करण्यासाठी सुद्धा तयार झालेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, उद्याच्या उद्या काय तो निकाल लागेलच. तेव्हा स्वरा आता सर्वांनाच थँक्यू म्हणते. मोनिकाने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. विजय म्हणतो, आता कामत कुटुंबामध्ये नुसतं आनंदाचं वातावरण राहणार, कारण आपली वैदही लवकरच सुटून येणार आहे. त्यावेळी आता मोनिका म्हणते, असं कधीच होऊ शकत नाही, कारण मी तुमच्यामध्ये उभी आहे, मी असं कधीच होऊ देणार नाही, असं म्हणून ती आता आतमध्ये पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वैदही ही आता जेलमधून बाहेर आलेली असते. तेव्हा शुभंकर म्हणतो, आज कोर्टाची तारीख आहे, आता तुला मल्हारची वैदही म्हणून कोर्टामध्ये जायचंय, लक्षात ठेव. तेव्हा वैदही हो असं म्हणते. मग दुसरीकडे स्वरा आता बाप्पाकडे प्रार्थना करते, माझ्या आईची सुटका आज निर्दोष होऊ दे, आणि ज्याने खोटा आरोप आईवर लावलाय ना, आणि ज्याने माझ्या मंजू आईचा ॲक्सिडेंट केला आहे, त्याला बरोबर शिक्षा दे. त्यानंतर ती सर्वांना प्रसाद वाटते. तर मोनिका म्हणते, असं कधीच होणार नाही, कारण मंजुळाचा ॲक्सिडेंट हा तुझ्या वैदहीनेच केला आहे. तेव्हा आता स्वरा म्हणते, हो मिळेल ना, चूक केली आहे, त्याला आज कोर्टामध्ये चांगलंच उत्तर मिळणार आहे, असं म्हणून ती मोनिकाला चांगलाच टोमना मारते. ते चूक करणारा आज जेलमध्ये जाणारच. तेव्हा मोनिका रागातच तिच्याकडे पाहू लागते, तर मल्हार स्वराकडे आता रागात पाहू लागतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.